वस्तू जागा व्यापतात हे मुलांना शिकण्यास मदत म्हणून तुम्ही पाण्याचा प्रयोग करू शकता यासाठी तुम्हाला फक्त स्वच्छ पाण्याने अर्धा भरलेला पेला आणि काही दगड लागतील सध्या दिसत असलेल्या पाण्याच्या पातळीची खूण करून तुम्ही मुलास विचारा सांग पाहू हे दगड पाण्यात टाकले तर काय होईल मूल त्या पेल्यात एकामागोमाग एक दगड टाकून पाण्याच्या पातळीत होणारा बदल पाहू शकेल जेव्हा पाण्याची पातळी पेल्यात वरपर्यंत येईल तेव्हा मुलाने काय निरीक्षण केले यावर तुम्ही चर्चा करू शकता मग मुला समजावून सांगा की जेव्हा त्याने पेल्यात दगड टाकले तेव्हा पाण्याची जागा दगडाने व्यापली आणि पाणी वरवर चढत गेले मुलांना या क्रियेचा उपयोग वस्तूचे घनफळ समजून घेण्यास होतो